नमस्कार रसिको, आज मी तुमच्यासाठी माझ्या आठवणीतील एक कविता आणली आहे। ही कविता कविवर्य ग. दि. माडगूळकर यांची आहे। ग. दि. मा यांनी या कवितेद्वारे खवय यांना एक आगळी वेगळी मेजवानीच बहाल केलेली आहे। जेवणाच्या पंक्तीतलं हे पान, त्यावरील निरनिराळ्या पदार्थांचा थाट, त्यांचं सूक्ष्म व रसाळ वर्णन ग. दि. मांनी केलेलं आहे। त्याचा स्वाद आपणही घेतलाच पाहिजे, नाही का? तर मग ऐकूया ग. दि. माडगूळकर यांची ही कविता। कवितेचं शीर्षक आहे काय वाढलं पानावरती। काय वाढले पानावरती, काय वाढले पानावरती, ऐकून घ्यावा थाट संप्रती। धवल लवण हे पुढे वाढले, मेत कूट मग पिवळे सजले, आले लोणचे बहुमुरलेले, लिंबू कागदी रसरसलेले। किसुनी आवळे मधुर केले, कृष्णकाठचे वांगे आणले, खमंग त्यांचे भरीत केले, निरनिराळे चटके नटले, चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले, मिरची खोबरे तीसह ओले, तीळ भाजुनी त्यात वाटले, कवठ गुळाचे मीलन झाले, पंचामृत त्या जवळी आले, वासतयांचे हवेत भरले, अंतरी आण्णा अधीर जाहले। भिजल्या डाळी, भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या, काही वाटून सुरेख तळल्या, कोशिंबिरीच्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या, केळी कापून चकत्या केल्या, चिरून पेरूच्या फोडी सजल्या, एक रूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या, भाज्या आल्या आळूघोसाळी, रान कारली वांगी काळी, सुरण तोंडली आणि पडवळी, चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी, फणस कोवळा हिरवी केळी, काजूगरांची गोडी निराळी, दुधी भोपळा आणि रताळी, किती प्रकारे वेगवेगळी, किती प्रकारे वेगवेगळी, फेण्या पापड्या आणि सांडगे, कुणी आणुनी वाढी वेगे, गवल्या नकुल्या धवल मालत्या, खिरीत यांच्या शोभत होत्या, शेवायाच्या खिरी वाटल्या, आमट्यांनी मग वाट्या भरल्या, सार गोडसे रातंब्याचे, सार गोडसे रातंब्याचे, भरले प्याले मधुर कढीचे, कणीदार बहु तूप सुगंधी, भात वाढण्या थोडा अवधी।